सध्याच्या हायटेक युगात माणुसकीचं दर्शन क्वचितच पाहावयास मिळतंय. त्यातही प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारी माणसं आपल्या अवतीभोवती असतातच. असाच एक प्रसंग माढा तालुक्यातील महापूर गावात मंगळवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 5 सुमारास घडलाय. पाण्याच्या शोधात भटकंती करीत असलेली म्हैस तोल जाऊन विहिरीत पडली. तिला बाहेर काढण्यासाठी महापूरकर एकवटले. 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तिला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं. दैव बलवत्तर म्हणून रिकाम्या पण मोठे खडक असलेल्या विहिरीत ती म्हैस पडून देखील बचावली. त्याचं झालं असं, महापूर गावातील धनाजी कवटे यांची म्हैस शेतात चरत चरत भटकंती करत होती. ती पाण्याच्या शोधात असताना माणिक कवटे यांच्या शेतातील विहिरीत तिचा तोल जाऊन ती पडली. धनाजी कवटे हे म्हैस शोधू लागले. कवटे यांनी गावातील नागरिकांना याची माहिती देऊन मदतीला बोलावले. विहिरीत पडलेली म्हैस जीवांच्या आकांतेनं बाहेर निघण्यासाठी मदतीच्या आशेने हंबरडा फोडत होती. आवाज शोध घेत असलेल्या नागरिकांच्या कानी पडला. म्हैस विहिरीत पडल्याचं दिसून आलं. म्हैस विहिरीत पडल्याचे समजताच तिला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अखेर विहिरीत एकाने उतरून तिच्या अंगाला पोत्याने गुंडाळले व हे पोते दोरीला बांधून ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढले. अनेकदा निम्म्यातूनच हे म्हशीला गुंडाळलेले पोते निसटत होते, त्यामुळे अडथळा येत होता. अखेर 3 तासाच्या प्रयत्नानंतर त्या म्हशीला ट्रॅक्टरच्या व दोरीच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात मातपूरकरांना यश आलं. यासाठी संजय कवटे, गोमटे सावळे, राजकुमार उपाध्ये, अण्णा कवटे, अतुल कवटे, बिरबल मोहळे, आदिराज पाटील यांच्यासह अनेक मातपूरकर म्हशीचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आले होते. ऑनलाईन रिपोर्ट, संदीप शिंदे, माढा.